देशाचा अर्थसंकल्प प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. या अर्थसंकल्पात काय वाढणार, काय स्वस्त होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. यावरच आहे आमचा हा विशेष कार्यक्रम बजेट 2016-17. सुरेश प्रभू यांनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाला जनतेनं पावती दिली. आता वेळ आहे अरुण जेटलींची. उद्या ते आपलं दुसरं बजेट मांडणार आहेत. जेटली लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण देणार असले तरी यामागं शेकडो लोकांची वर्षभराची मेहनत असते. बजेटमधल्या लहानात लहान गोष्टींचा विचार करण्यासाठी अर्थमंत्री हुशार अधिकारी आणि तज्ज्ञांची निवड करतात. हा अर्थसंकल्पही त्याला अपवाद नाही आहे. ही टीम कशी आहे, त्यात कोण आहेत, या सगळ्याची उत्सुकता ही सगळ्यांना असते. टीम जेटलीचे पहिले सदस्य अर्थातच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आहेत. अर्थसंकल्प बनवणाऱ्या टीमचे ते प्रमुखही आहेत. आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी आग्रही असलेल्या सुब्रमण्यम यांनी IIM अहमदाबादमध्ये व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे, तर जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे. IIM हॉवर्ड विद्यापीठात विद्यादानाचं कामही सुब्रमण्यम यांनी केलंय. फॉरेन पॉलिसी मॅगझिननं 2011 100 ग्लोबल थिंकर्समध्ये त्यांचा समावेश केला होता. जेटलींच्या टीममधलं आणखी महत्त्वाचं नाव म्हणजे वित्त सचिव रतन वाटल. ते 1978 बॅचचे आंध्र प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. आर्थिक उदारीकरणाचे जनक माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केलंय. 1991 आर्थिमण्णम यांच्या सुधारणावादी धोरणांना ते किती पाठिंबा देतात त्यावर अर्थसंकल्पाचं उदारीकरण अवलंबून असेल. OROP म्हणजेच वन रँक वन पेन्शनमुळे सैनिकांच्या पेन्शनचा वाढलेला बोजा, कॅपिटल स्पेंडिंग आणि सेवा क्षेत्रासाठीच्या निधीची व्यवस्था करायची आहे. 1980 बॅचचे तामिळनाडू केडरचे शशिकांत दास सध्या आर्थिक कार्य विभागाचे सचिव आहेत. त्यांच्याकडे अर्थसंकल्प तयार करण्याचा चांगला अनुभव आहे. ते पूर्वी याच विभागात सहसचिव तसंच महसूल विभागाचे सचिव राहिले आहेत. त्यांचा कल आर्थिक सुधारणांच्या बाजूने आहे. सध्याचे महसूल विभागाचे सचिव हसमुख अढिया पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्ती मानले जातात. ते 1981 गुजरात केडरचे IAS अधिकारी आहेत. ते गेल्या 10 वर्षांपासून मोदींच्या कोर ग्रुपमध्ये काम करतायत. 2004-2006 या कालावधीमध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अढिया राज्याचे मुख्य सचिव होते. त्यांनी योग साधनेत PhD केली आहे. येत्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करांमध्ये झालेल्या बदलांवर अढिया यांची छाप असेल असं मानलं जातंय. आर्थिक सेवा विभागाच्या सचिव अंजली दुग्गल यांच्याकडे मोदींची महत्वाकांक्षी जनधन योजना आणि जनसुरक्षा योजना यशस्वी करण्याची जबाबदारी आहे. 1981 बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या दुग्गल यांच्याकडे बँकिंग क्षेत्राची प्रमुख जबाबदारी आहे. सरकारी बँकांमधली NPA कमी करण्याचं काम त्यांना करायचंय. नीरज कुमार गुप्ता हे निर्गुंतवणूक विभागाचे सचिव आहेत. उत्तर प्रदेश कॅडरचे 1980 बॅचचे चालू आर्थिक वर्षातली कामगिरी समाधानकारक नाही. निर्गुंतवणुकीचं 60,500 कोटींचं उद्दिष्ट अर्धही पूर्ण झालं नाही. मात्र गुप्ता चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात. येत्या बजेटमध्ये डिसइन्व्हेस्टमेंटचं गाडं पुढे रेटण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. सरकारला पुढच्या आर्थिक वर्षात मिळणारा निधी यावरही अवलंबून आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्पाची छपाई प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण त्याआधी गेले 10 दिवस अर्थ मंत्रालयाचे 100 कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमध्ये तळघरात बंदिस्त आहे. देशाच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत त्या अरुण जेटलींच्या हातात हलव्यानं भरलेला चमचा. हे दृश्य दुर्मिळ असलं तरी दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये हे दृश्य दरवर्षी बघायला मिळतं. अर्थसंकल्पाला बरोबर 10 दिवस उरले असताना केंद्रीय अर्थ मंत्रालयात ही हलवा सेरेमनी मोठ्या उत्साहात साजरी होते आणि या कार्यक्रमाला विशेष परंपरा आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींनी वाढलेला हलवा खाऊन अर्थ मंत्रालयाचे 100 कर्मचारी भूमिगत होतात. पुढचे 10 दिवस या 100 कर्मचाऱ्यांचा बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क नसतो, कारण हे सर्वजण पुढचे 10 दिवस अर्थसंकल्प आणि त्याच्याशी निगडीत कागदपत्रांच्या छपाईच्या कामासाठी अर्थ मंत्रालयातल्या तळघरात बंदिस्त असतात. अर्थसंकल्पाच्या छपाईसाठी तळघरात बंदिस्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर अनेक बंधन असतात. या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेण्यात येतात. एकदा कर्मचारी तळघरात गेल्यावर त्याला त्याच्या कुटुंबियांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क करता येत नाही. सर्वांवर अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांच्या बिनचूक छपाईची जबाबदारी असते.
देशाच्या तिजोरीशी निगडीत अशी ही माहिती कुठल्याही प्रकारे फुटू नये म्हणून या सर्वांना असं बंदिस्त ठेवलं जातं। हलवा खाण्याच्या परंपरेनं अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी मैलाचा दगड असणार आहे। यंदा अर्थसंकल्प तयार करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले। यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी प्रक्रिया राबवण्यात येते। सरकारनं समाजातल्या अनेक तज्ज्ञ आणि माजी सनदी अधिकाऱ्यांकडून अर्थसंकल्पासाठी कल्पना आणि सूचना मागवल्यात। सरकारच्या या आव्हानाला 7,000 जणांनी प्रतिसाद दिलाय। या 7,000 कल्पनांवर विचार करण्यासाठी सचिवांचा एक गट नेमण्यात आला। मोदी सरकारवर सध्या चारही बाजूंनी टीका होतीये, त्यामुळे अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत। सामान्य नागरिकांना खुश करताना आर्थिक सुधारणांची कास धरून ठेवणं हे मोदी आणि जेटलीं समोरचं आव्हान आहे। ओआरओपी आणि 7व्या वेतन आयोगासाठी आर्थिक तरतूद करणं हे सर्वात मोठं आव्हान सरकार समोर आहे। दुष्काळानं पिचलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी जेटली काय करतात याकडे साऱ्या देशाचे डोळे लागलेत। खासगी गुंतवणुकीचं चक्र सुरू होईपर्यंत पायाभूत सुविधांमध्ये सरकारी गुंतवणुकीचा ओघ सुरू ठेवणं जेटलींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे। सरकारी बँकांमध्ये निर्माण झालेल्या बुडीत कर्जाच्या समस्येवर तोडगा काढणं ही जेटलीं समोरचं आव्हान ठरणार आहे। गोड हलवा खाऊन जेटली यांचे अधिकारी आणि कर्मचारी अर्थसंकल्पाच्या कामाला लागलेत। आता 29 तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून जनतेचं पुढचं वर्षही गोड होईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। बजेटमध्ये सर्वसामान्य नोकरदार व्यावसायिकांचं सर्वाधिक लक्ष असतं, तर त्यांच्या पार्ट बीकडे या भागात अर्थमंत्री कररचना कशी असेल ते म्हणतात। या करावरच अर्थसंकल्पाचं किंबहुना अर्थव्यवस्थेचं बरंचसं गणित अवलंबून असतं। यंदा अरुण जेटलींच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी काय असेल याची उत्सुकता आहे। अर्थमंत्री अरुण जेटलींचं हे दुसरं बजेट। अर्थमंत्रालयाचा कारभार स्वीकारून त्यांना आता जवळपास 2 वर्ष झाली आहेत, त्यामुळे यंदाचा बजेट हे 2015-16 संकल्प अधिक पुढे नेणारं असेल असं मानलं जातं। अशा वेळी करदात्यांसाठी जेटलींच्या पोतळीत काय असेल याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत। नोकरदारांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो आयकराचा। अर्थमंत्री सामान्य आयकरदात्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे। सध्या असलेली आयकराची मर्यादा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं जाऊ शकतं। सध्या ही मर्यादा 2.5 लाख आहे। 80C, 80CCC आणि 80CCD या कलमा अंतर्गत कर सवलतीची मर्यादाही वाढवली जाऊ शकते। या अंतर्गत गृहकर्जाच्या व्याज परतफेडीवर सवलतीची मर्यादा सध्याच्या 2 लाखांवरून 2.5 लाख होऊ शकते। विमा, आरोग्य विमा तसंच पेन्शन योजनांवरील सवलतीची मर्यादाही वाढवली जाऊ शकते। गृहकर्जांमध्ये अधिक कर सवलत मिळाल्यास सध्या मंदावलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल। तसंच 80C अंतर्गत गुंतवणुकीमध्ये दिलेल्या सवलतीमुळे सर्वसामान्य लोक गुंतवणुकीकडे अधिकाधिक आकर्षित होतील आणि याचा अर्थव्यवस्थेला फायदाच होऊ शकेल। घर बांधणी ही 3 वर्षात पूर्ण व्हावी असा कायदा आहे। आज 15, 16, 20, 25 मधल्याचे जे टॉवर्स आहेत ते टॉवर्स 3 वर्षात बांधून पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे हा करातनं फार मोठा फटका सामान्याला बसतो। म्हणून ही 3 वर्षाची करमर्यादा जी आहे बांधून व्हायची ती 5 वर्षापर्यंत न्यावी अशी एक फार मोठी अपेक्षा आहे। मेडिकल अलाउन्स हा जो आहे हा जी मर्यादा गेली कित्येक वर्ष फक्त 15,000 रुपये आहे आणि एका वर्षाला 15,000 ही इतकी तुटपुंजी आहे की ती वाढून निदान 30,000 करावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची बरेच वर्ष आहे। त्याचप्रमाणे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जो केवळ 100 रुपये महिना करमुक्त आहे, 100 रुपयात आज कुठलंच शिक्षण येत नाही मुलांचं आणि त्यामुळे ही मर्यादा 100 रुपयांहून किमान 1,000 रुपये महिना तरी करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। असं असलं तरी अर्थमंत्री जेटलींना एका सनातन प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे। देशाच्या 1,625 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 3.5 कोटी लोकच कराच्या जाळ्यात आहेत। हा आकडा किमान 6 कोटी असायला हवा असा कर व्यवस्थापन सुधारणा आयोगाचा अहवाल सांगतो। त्या दिशेनं अर्थमंत्री काही पावलं उचलतात का हे बघणं महत्वाचं आहे। एकीकडे प्रत्यक्ष करामध्ये सवलती देत असताना अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून अर्थमंत्री सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याची शक्यता आहे। मुळात वस्तू आणि सेवा विनिमय कर अर्थात GST लागू करण्याची 1 एप्रिल 2016 डेडलाईन आता हुकलीये। मात्र अप्रत्यक्ष करांचे दर GST प्रस्तावित मर्यादेमध्ये नेऊन ठेवणं आवश्यक आहे। या बजेटमध्ये GST दृष्टीनं अजून 2 पावलं पुढे सरकार टाकेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे सर्व्हिस टॅक्सचे दर हे GST दराच्या जवळ नेण्याचा प्रयत्न होईल आणि अनेक अजून सर्व्हिसेस GST मध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये कव्हर होतील अशी एक अपेक्षा आहे।
याचा सर्वाधिक फटका बसेल तो अर्थातच सेवा कराला. सेवा कराचा दर 14.5% आणखी वाढू शकतो. तसंच उरल्या सुरल्या सेवा देखील आता या कराच्या जाळ्यात ओढल्या जाऊ शकतात. औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष करांची रचना करावी लागेल. जीएसटीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी कर रचना अधिक सुसूत्र करण्यावर जेटलींना भर द्यावा लागेल. मेक इन इंडियाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात व्यवसाय करणं अधिक सोपं करावं लागेल. देशातली आयात निर्यात गेल्या काही वर्षात वाढली आहे, मात्र आयात किंवा निर्यात होणाऱ्या मालाचा लेखाजोखा करणारी कस्टम हाऊसची यंत्रणा पुरातन आहे. यामध्ये मोठा बदल झाल्यास सीमा शुल्कातून मिळणारं उत्पन्न वाढू शकेल. केंद्रीय विक्री कराचा दर 2%-1% केला जावा अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या कर निर्धारण करण्याच्या ज्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या कर कायद्यांमध्ये एक्साईज असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, याच्यात ज्या अनेक सवलती दिल्या आहेत, जिथे जर तरची भाषा वापरली जाते, त्या सगळ्या काढून सुलभ कर पद्धती आणण्याचा प्रयत्न करावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचे 12 वाजलेत, त्याचा फटका काही प्रमाणात भारतालाही बसतोच आहे. कच्च्या तेलाची दर घटल्यामुळे परकीय गंगाजळीची बचत होत असली तरी वाढती वित्तीय तूट ही जेटलींची मोठी डोकेदुखी आहे. काही मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्यात, हे देखील त्यांना डोक्यात ठेवावं लागेल. आता ही तारेवरची कसरत जेटली कशी करतात ते पाहणं महत्वाचं आहे. औरंगाबादहून विशाल करोळे आणि मुंबईहून अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.